कुमार ठाकूरची पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे त्यामुळे ता दोषीची फाशी कायम ठेवण्यात आली आहे आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली आहे न्यायालयानं आरोपींची पु... आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे इस केस की सीबीआई इंक्वायरी होनी चाहिए सीबीआई जांच में बातें आनी चाहिए और सीबीआई जांच मर्डर केस में सीबीआई जांच हुई सीबीआई जांच के बाद दूध का दूध पानी हुआ नहीं उसके लिए हमने कहा अभी रिक्वेस्ट की आपके सामने उन्होंने कहा जो भी आपके लिए मर्सी पिटीशन का टाइम है उस दौरान तक कोई डेथ वारंट जारी नहीं हो सकता क्योंकि सॉलिसिटर जनरल ने भी कहा कि सात दिन का टाइम संविधान में दिया गया है कि रिव्यू पिटीशन डिसमिस होने के बाद सात दिन के अंदर आप मर्सी पिटिशन फाइल कर सकते हैं तो इसका टाइम सुप्रीम कोर्ट ने अपने ऑर्डर में भी जस्टिस आर ने, लिखा ने लिखा है क्योरिटिव पहले फाइल करूंगा और उसके बाद आगे का प्रोसेस हमें क्योरिटिव में भी विश्वास है की हमें हमारी एविडेंस सही है हमारे तथ्य सही है हमारे सबूत सही है हमारा केस सही है लेकिन पब्लिक प्रेशर हमारे साथ नहीं है नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय अजून नागरिकत्व कायदा लागू झालेला नाही त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय कोर्टात एकोणसाठ याचिका दाखल करण्यात आल्या त्यावर सुनावणी करताना कोर्टानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सरकारला उत्तर द्यायचं आहे यावेळी कोर्टानं कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यायला नकार दिला आहे हा कायदा अद्याप लागू झालेला नाही पण त्याला स्थगिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं कोर्टानं ना म्हटलं आहे या प्रकरणी पुढची सुनावणी बावीस जानेवारीला होणार आहे बावीस इसपे अपना रिप्लाय फाईल और कोर्ट की कारवाई तब तक के लिए मैं इसको फिलहाल तो यही देखता हूं कि सुप्रीम कोर्ट का जो रवैया है बहुत पॉजिटिव है हमें पूरा उम्मीद है और हमें पूरा सुप्रीम कोर्ट पे भरोसा है कि सुप्रीम कोर्ट ही एकमात्र जगह है जो इस चीज को देख के ढंग से इसको सुलझाएगी प्रॉब्लम को नागपुरामध्ये सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे पण इथे नागपूरचे सुरक्षित नाहीत नागपूरचे महापौर संदीप जोशी प्रवास करत असलेल्या वाहनावर काल रात्री अज्ञातांनी गोळीबार केला सुदैवानं संदीप जोशी आणि कुटुंबीय सुखरूप आहेत दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी संदीप जोशी यांच्या कारवर गोळ्या झाडल्या असं पोलिसांनी सांगितलं आहे वर्धा रोडवर एक्सप्रेस क्षमा करा वर्धा रोडवर इम्प्रेस पॅलेस या हॉलजवळ ही घटना घडली आहे या जीवघेण्या हल्ल्यातून संदीप जोशी बचावलेत पोलिसांनी रात्री परिसराची नाकाबंदी करून तपासाला सुरुवात केली आहे काही दिवसांपासून महापौर जोशी यांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली होती त्यातूनच हा हल्ला करण्यात आला असण्याची शक्यता वर्तवली जाते सहा तारखेला आम्ही सात तारखेला अतिक्रमणावर विशेष सभागृह घेतलं या शहरातले अतिक्रमण काढायचं हा मोठा निर्णय पहिल्यांदा महानगरपालिकेने घेतला आणि मला असं वाटतं त्या याच्यामधूनच ती धमकी होती कारण त्या धमकीचं स्वरूप देखील त्याच पद्धतीने होतं आणि त्यामधून असं घडलं असावं असं वाटतं गंभीर वळणावर जाईल व धमक्या असतात राजकारणामध्ये आहे काही कमी जास्त होत असतं कोणी ना कोणी धमक्या देतं आणि निनावी धमकी होती त्याच्यामुळे ती या लेवलला जाईल असं मला वाटलं नव्हतं